पसारा अध्यक्ष महोदय गेल्या मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्याला भरभरून न्याय देण्याचे काम हे शिंदे फडणवीस सरकारने त्या ठिकाणी केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते अध्यक्ष महोदय गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा आमचा बुलढाणा जिल्ह्याचे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असू दे शासकीय कृषी महाविद्यालय असू दे या दोन्ही महाविद्यालयाला मान्यता देण्याचं काम त्या ठिकाणी सरकारने केलं परंतु अध्यक्ष महोदय अद्यापपर्यंत या वर्षीच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत ह्या अद्यापपर्यंत त्या ठिकाणी सुरू झालेल्या नाहीत अध्यक्ष महोदय जी त्रिसदस्यीय समिती आहे त्या समितीने अहवाल त्या ठिकाणी शासनाकडे सादर केलेला आहे त्या अहवालाप्रमाणे जे जे इन्फ्रास्ट्रक्चर सध्याच्या घडीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे त्याच्या आधारे त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात आपण करू शकतो आणि कृषी महाविद्यालयाची सुद्धा सुरुवात आपण त्या ठिकाणी करू शकतो तरी अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला विनंती करते की ज्या पद्धतीने आपण या दोन्ही कॉलेजला मान्यता दिली त्याच पद्धतीने याच वर्षी त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुद्धा अध्यक्ष महोदय आपण सुरू करावेत अध्यक्ष महोदय आमचा बुलढाणा जिल्हा हा अतिशय मागासलेला जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातला बहुतांशी जो खडक आहे हा हार्ड रॉक असल्यामुळे या ठिकाणी जमिनीत पाणी मुरत नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये आणि कुठेतरी जलसंधारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम होणे अपेक्षित आहे परंतु महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी जलयुक्त शिवार नावाची जी अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे त्या महत्वाकांक्षी योजनेला स्थगिती दिल्यामुळे अध्यक्ष महोदय आमचा जो मागासलेला बुलढाणा जिल्हा आहे जो सिंचनापासून वर्षानुवर्ष दूर आहे त्याच्यावरती अध्यक्ष महोदय अन्याय झाला परंतु मी शासनाचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघातले आमच्या बुलढाणा जिल्ह्यातले गावं त्या ठिकाणी घेण्यात यावेत अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्या सर्वांना करते